आज मी आहे ना अंड्याच्या चटणीचा म्हणजे अंड्याच्या रेसिपीचा व्हिडिओ सोडला होता तर मला बऱ्याच भावांनी कमेंट केल्यात बहिणींनी की ताई देवाला थोडं तरी मानत जा आणि आज संकष्ट चतुर्थी आहे आणि तुम्ही आज वशात खाता का होय व बनवून ठेवलेला व्हिडिओ सोडायला काय अडचण आहे काय नाही हा आव भावांना बहिणींना बनवून ठेवलेला व्हिडिओ सोडाय काय अडचण आहे सांगा बरं तुम्ही हा एक तर आमच्या फोनचं काय बी चालत नाही व्यवस्थित आव दिसा ना की आता मी तर उघडा की दरवाजा घडी वार सुटलंय वार बनवून ठेवलेला व्हिडिओ सोडायला काय अडचण आहे फोन एक तर आहे ना व्हिडिओ होत नाही क्लिअर मध्ये आणि जर माहिती असताना मला आज संकष्ट चतुर्थी आहे तर मी व्हिडिओ आज ती सोडलं बी नसतं मग बरोबर आहे का नाही थांबा मेला उघड का पिया दरवाजा आणि त्या फॅन पासून साईडला हो बोट नको घालशील त्याच्यात उघड ना पाऊस आलता आता आमच्याकडे वार कावदान सुटलंय लाईट बी गेली हो का लाईव्ह यायचं होतं तर काय सांगायचं मग आता व्हिडिओ सोडायचं म्हणलं ना तर आधी बनवून ठेवतात काय बनवून ठेवावं लागतात काय काय टायमाला आणि मग सोडावं लागतात मित्रांनो काल आम्ही बनवलो होता तेव्हा व्हिडिओ आणि ते काय झालं काल अपलोड लाईट नसल्यामुळे अपलोड काय करता नाही आला म्हणून आज सोडला होता त्याला आम्ही आता दाजींनी रात्री व्हिडिओ बनवलेला हो का आज सकाळी सोडला तर एक दादा म्हणलं कि दाजी तुमच्या इकडं अंधार कसा काय आमच्या इकडं तर उजेड आहे दिवस आहे तुमच्या इकडं अंधार कसा काय पण असं कवा बी व्हिडिओ सोडावं लागतात ना मग कधी बी बनवलेलं आणि एक ताई आहे तर पल्लवी यमी फ्रूट म्हणून त्यांची बी आयडी आहे वाटतं रेसिपीची त्यांची आयडी बघा भावांना बहिणींना जाऊन आणि त्यांना पण लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा पल्लवी यमी फ्रूट मित्रांनो असं काय म्हणत आणू नका आम्ही देवाला खूप मग आमच्या तुमच्या दाजींच्या गळ्यात माळ आहे बरं आणि तसं बी आहे ना मी खाती बरं का अशी कधी मध्ये काय टायमाला माझ्या लक्षात नाही ना राहिलं तर खाती पण मी बनवून ठेवलेलं व्हिडिओ होतं त्याच्यामुळं सोडलंय ती आज कारण की काल तुम्ही तर बघितलं व्हिडिओ येत नाही तर काय काय टायमाला येतात का तर लवकर व्हिडिओ कारण की प्रॉब्लेम असतो ना आता हो का लाईट बी नाही आमच्याकडे आणि पावसाने काय झालं मग अशी त्या डीपीला जाळ चालला होता आता लाईट गेली आता लाईट कवा येते कवा नाही फोनला बी चार्जिंग राहती का नाही राहत आता उद्याच्या व्हिडिओचं अवघड झालं का नाही बघा बरं सांगा बरं तुम्ही मग आता कस काय करायचं तुम्हाला व्हिडिओ तर तुम्हाला टाइम वेळच्या वेळेला पोचला नाही मग तुम्हाला कसं म्हणजे करमत नाही का नाही मग तुम्हाला व्हिडिओ तर टायमावर सोडावं लागतात का नाही मग सकाळी पाठच मी व्हिडिओ सोडलं होतं का नव्हतं सांगा बरं तुम्ही हा आणि मग अंड्याच्या चटणीचा व्हिडिओ मी सोडलेला आहे आज त्याच्या रेसिपीचा तर बऱ्याच भावांनी बहिणींनी कमेंट केल्यात की ताई तुम्ही संकष्ट चतुर्थी आहे आज असं तसं म्हणजे काय काय म्हणल्यात ताई तुम जरा देवाला उलीशी मानत जा तर तुला तीन पुरी आहे तर देवाला मानल्याशिवाय आहे का सांगा बरं आता तुम्ही अहो देवा देवाचं तर आपल्या काय म्हणतात का नाही डोक्यावर हात आहे देवाची तर आपल्याला पाठी राखा देव आहे आपला हा आपण देवाला माणूस मानत नसतं असं आहे का आणि मग मला लय उगाच कसं तरी वाटलं असं वाटलं नसतं व्हिडिओ सोडलं तरी बरं झालं असतं मला जेवढ्या तुमच्या चांगल्या कमेंट येतील ना तेवढं मला भारी वाटतं तुमच्या दाजीला पण भारी वाटतं तुमच्या पूनमताईला भारी वाटतं वय भारी वाटत मित्रांनो असं काय मनात नका आणत जाऊ आमचं काय तसं डोक्यात नसतं आणि खरं म्हणजे आम्हाला माहित नव्हतं आज संकट चतुर्थी आहे कारण की आपल्या माग सारखी काम राहते त्याच्यामुळं कोण एवढं कॅलेंडर आणि तीन बघताय सांगा बरं तुम्ही हा आणि जर माहिती जर असतं ना आज संकष्ट चतुर्थी आहे तर व्हिडिओ बी अपलोड केलं नसतं मग ते तुम आता ती व्हिडिओ अपलोड कराय पण काय अडचण आहे का सांगा जर असली अडचण तर परतच्या वेळेस असं नाही व्हिडिओ सोडणार मग असा आता ते अंड्याच्या ह्याचं टाकलं होतं व्हिडिओ मी रेसिपीचं
पण संकष्ट चतुर्थी दिवशी काय अडचण आहे का म्हणजे असं व्हिडिओ अपलोड करायला? पण सांगा कमेंट करून, मग परत नाही सोडणार व्हिडिओ असं जर काय असं आपल्याला माहिती. आता रोज कॅलेंडर बघावं लागेल, एकतर दाजींच्या मागं दाजींचं काम, त्याच्यामुळं दाजी पण लक्ष देत नाहीत कॅलेंडरकडं. आज तारीख कोणची, वार कोणचा, ती सुद्धा आमच्या लक्षात नसतं. आमचं येड सारखं हो का, आमच्या तीन लेकरांचं बघायचं भवितव्य, त्यांना काय कमी पडतंय काय नाही हीच बघावं लागतंय. आणि कशाला कोण तारीख आणि वार बघत बसलंय? जर आता तुम्हाला सांगते दाजींना विचारा आज वार कोणचा आहे, त्यांना आता उद्या शनिवार आहे म्हणून आहे माहिती, कारण की सुट्टी असते म्हणून. पण आज तारीख काय आहे? तारीखच नाही मध्ये येणार काय, फोन मध्ये बघा आणि सांगा आता तारीख. अहो का आता तुम्ही बघायला लावली म्हणून ती फोन मध्ये बघायची, जर तुम्ही सांगितलंच असतं ना तारीख बघा तर नाही तर तारीख वार सुद्धा कोणी बघत नाही एवढं, कारण की लेकरांचं बघायचंय आपल्याला, कामधंदा असतो घरी. आणि मग व्हिडिओ आपण आधी कवा मवा असं बनवून बी ठेवावं लागतं सोडायला. आणि कारण की अडचण येते ना व्हिडिओ कारण सुटत नाही तर काय काय वेळेस टायमावर. एखाद्या वेळेस जर सकाळचा व्हिडिओ अपलोड करायला टाकला ना तर संध्याकाळी 12 वाजता येतो, मग काय बऱ्याच भावांच्या बहिणींच्या कमेंट येतात की ताई तुम्ही आताशी जेवण करताय का, आता 12 वाजल्या. आणि मग आमचं ते आम्ही 7 वाजता 8 वाजता व्हिडिओ अपलोड करायला टाकलेला असतो, ते तुमच्यापर्यंत त्यावेळेस येतो व्हिडिओ. मग सांगा आता कसं काय करायचं ते तुम्हीच. 4-5 तास व्हिडिओ अपलोड होत नाही, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत उशिरा येतोय. कसं काय करायचं मग आता सांगा तुम्हीच. आणि लाईव्ह बी यायचं होतं का? 2-3 दिवसापासून आमचं विचार चाललाय लाईव्ह यायचा, पण ह्या लाईटीच्या प्रॉब्लेम. आणि मोबाईलला चार्जिंग बी नाही राहत फोनला, फोनची चार्जिंग संपती, कुठं पाऊस पाणी चालू होतो, वारं कावदा आणि जा वारं, तर कशाचं ती लाईव्ह यायला जमतच नाही. मग कसं काय करायचं आता सांगा, बोलावं 2 शब्द. सगळ्यांनी चहा प्यायला या मित्रांनो, चहा प्यायला या. आता चहा केलाय अपूर्वानी, चहा प्यायला या. तुम्ही परत म्हणता दाजीने बोलून नाही चहा प्यायला, दाजी बोलावणार चहा प्यायला. मित्रांनो तुमचा आम्हाला लय मोठा सपोर्ट आहे, आम्हाला लय. आणि तुम्ही एवढा सपोर्ट करताय हीच आमच्यासाठी लय आहे. आणि आम्ही असं काही चुकीचं म्हणजे हे करू शकत नाही, आमच्या आम्हाला माहित नव्हतं. तुमच्या मनाला दुःख होईल असं तर आम्ही व्हिडिओ सोडू शकत नाही ना, तुमचं मन दुखल असं. सगळ्यांनी चहा प्यायला या हो का, चहा केलाय मस्त पैकी, काळा कुळकुळीत, काळा काळा कुट. मित्रांनो या चहा प्यायला. आजपासून टिकटॉक टाकल्याला बोलायचं बंद, आपल्यालाच कंड आहे. रुपया दंड. टिकटॉकला व्हिडिओ टाकला होता, टिकटॉक काय करायचं, व्हिडिओ जास्त व्हायरल झालं ना की टिकटॉक व्हिडिओ डिलीट करायचं, त्याच्यामुळे टिकटॉकला आहे ना वरडून वरडून टिकटॉकला. मग एक असा डायलॉग सोडला होता की चहा पेत होती त्यावेळेस मी. मित्रांनो या चहा प्यायला. आजपासून टिकटॉक टाकल्याला बोलायचं बंद, आपल्यालाच कंड आहे. रुपया दंड. त्या व्हिडिओ पण इतका व्हायरल झाला होता ना. तुम्ही टिकटॉकवर कोण कोण बघत होतं तुमच्या पूनम ताईचं दाजीचं व्हिडिओ, त्यांनी सांगा बरं. टिकटॉकला कुणी कुणी बघितलं होतं पूनम ताईचं दाजीचं व्हिडिओ, दाजींचं व्हिडिओ कसं होतं, पूनम ताईचं व्हिडिओ कसं होतं? वैव ती माग तुमच्या दाजींनी, तुमचं दाजी आहेत ना त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकलेला, ते चुकला होता माझा बोलताना. ते टिकटॉकला व्हिडिओ टाकला होता का नाही? अरे टिकटॉक टाकली या माझ्या काय माझ्या नवऱ्याचा व्हिडिओ कमन व्हायरल करत नाही का, माझ्या नवऱ्याला शर्ट नाही का, माझा नवरा पेंट घालत नाही का, माझ्या नवऱ्याला केस नाही ती का, माझा नवरा सलमान खान सारखा दिसत नाही, तेव्हा माझ्या नवऱ्याचा व्हिडिओ व्हायरल करत नाही. असा होता ते डायलॉग, पण तो चुकला होता कारण की आता टिकटॉकचं माझ्या लक्षात नाही एवढं ध्यानात येत नाही काय, ते टिकटॉक गेलं ही गेलं, डायलॉग विसरला मग ती, त्याच्यामुळे ध्यानातच येत नव्हतं ती. धन्यवाद मित्रांनो. आणि सपोर्ट राहून द्या. ती जरी दाजीं बरोबर तुमच्या व्हिडिओ जरी असं बनवलं ना मी, तरी ती एक कॉमेडी म्हणून, तुमचं मनोरंजन म्हणून आम्ही बनवतो की त्याच्यातून कुणाचं मन दुखावं असं नाही का, नाही वर.
तुमचं मनोरंजन व्हावं म्हणून आम्ही व्हिडिओ टाकत आहे. तुमच्या दाजींना माहित आहे नाही तर दाजींला दाजी ऐकून घेतील का बरं सांगा बरं. तुमची पूनम ताई दाजींला असं येडवाकडं बोलल्या म्हणजे येडवाकडं तर कशाचं बोलायचंय पण चला.